इंडस्ट्रीमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली. लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमामध्ये रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे यांनी या जगाचा निरोप घेतला. माधवी यांचं रविवारी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यामुळे त्यांना मुंबईतील सेवन हिल्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. माधवी 58 वर्षांच्या होत्या आणि अनेक टीव्ही मालिका नाटक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अनेकांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जाणून घेऊयात रुपाली गांगुलीने सोशल मीडियावर माधवी गोगटे यांची आठवण करून देणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या पोस्टवर लिहिलं की बरेच काही बाकी राहिलं. माधवीजींना नमस्कार. यापूर्वी अनुपमा या मालिकेत माधवी यांनी अनुपमाच्या आईची भूमिका साकारली होती. नंतर त्यांची जागा सविता प्रभुणे कोळे यांनी घेतली. यासोबतच रुपाली गांगुलीने माधवी यांच्यासोबतचे स्वतःचे 2 फोटोही शेअर केले आहेत, ज्यात दोघीही खूप आनंदी दिसत आहेत. माधवी यांची मैत्रीण नीलू कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की माधवी गोगटे ही माझी जिवलग मैत्रीण आता या जगात नाही. तू आम्हाला सोडून गेली यावर माझा विश्वास बसत नाही. हृदय तुटलं आहे. अजून जाण्याचे वय नव्हते तुझे. डॅम कोविड. तू माझ्या मेसेजला उत्तर दिलं नाही तेव्हा मी तुला कॉल केला असता तर तुझ्याशी बोलले असते. आता मला फक्त पश्चाताप होऊ शकतो, असं माधवी यांच्या मैत्रिणीने म्हटलं आहे. माधवी गोगटे दीर्घकाळ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होत्या. एकता कपूरच्या कही तो हो गया मालिकेतून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्या सुजलच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय माधवी गोगटे यांनी कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, कही तो होगा आणि अनुपमा यासारख्या अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत असे. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह गेला माधव कोणीकडे, तसेच अंदाज आपला आपला, भ्रमाचा भोपळा ही त्यांची काही गाजलेली नाटकं. सध्या त्यांची सिंदूर की किंमत ही हिंदी मालिका दंगल टीव्हीवर सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्या ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आली होती. तत्पूर्वी स्टार प्लस या वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या अनुपमा या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या. या मालिकेत अनुपमा या नायिकेच्या आईचे पात्र त्यांनी साकारलं होतं. झी टी व्हीवरील राजा बेटा, सपने सुहाने लढक पनके, तर स्टार भारतवरील कालभैरव या गाजलेल्या हिंदी मालिकातून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर कही तो होगा, मिसेस तेंडुलकर, कोई अपना सा, एक सफर बसेरा, ऐसा कभी सोचा न था या त्यांच्या हिंदी मालिका विशेष गाजल्या. झी युवावरील तुझं माझं जमतंय या मराठी मालिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. तसेच डोक्याला ताप नाही, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत घनचक्कर, हे खेळ नशिबाचे, अशा अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित कन्या आहे. ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांना द कॉलम परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.